भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत आहे. याच पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या वतीनं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ढोल ताशा लेझीम चित्ररथासहित लोकसहभागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसंच जयंतीनिमित्त निबंध वक्तृत्व स्पर्धा अशा कार्यक्रमांचं आयोजन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा झाला. या मिरवणुकीत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पनवेल शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर लेझीम ढोल बँड पथकाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित चित्ररथ बनवण्यात आले होते. याचबरोबर सावित्रीबाई महिला मंडळ रमाबाई महिला मंडळ यांनी सामूहिक गायन केलं. या मिरवणुकीची सांगता डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनाजवळ झाली. या ठिकाणी महापौर डॉ कविता चौतमोल यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध संघटना महिला मंडळे पोलीस विभाग ट्रॅफिक पोलीस वर्गणीदार सर्वांचे आभार मानले. तसंच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बौद्धजन पंचायत समितीच्या उत्कृष्ट चित्ररथाला 25,000 आणि पनवेल कर्मचारी संघटनेच्या चित्ररथाला 20,000 पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. सामूहिक गायन महिला मंडळांनाही बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेच्या वतीने काढलेल्या मिरवणुकीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचं कौतुक केलं. तसंच महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या पुढाकारातून केलेल्या विविध समाज उपयोगी कार्याचा उल्लेख करत येत्या काळात देशातील सर्वोत्कृष्ट महापालिकेच्या यादीत पनवेल महापालिकेचा समावेश होईल असं प्रतिपादन केलं. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर महापौर डॉ कविता चौतमोल उपमहापौर सीताताई पाटील सभागृह नेते परेश ठाकूर आयुक्त गणेश देशमुख भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय नगरसेवक अनिल भगत प्रकाश बिनेदार डॉ अरुणकुमार भगत राजू सोनी नगरसेविका राजश्री वावेकर दर्शना भोईर माजी नगराध्यक्ष संदीप पाटील उपायुक्त विठ्ठल डाके तहसीलदार विजय तळेकर यांच्यासह नगरसेवक नगरसेविका महापालिकेचे अधिकारी कर्मचारी शिक्षक तसंच विविध संस्थांचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेतील 62 मुलांनी 18 तास अभ्यास करून त्यांच्या कार्याला अभिवादन केलंय. आंबेडकर खऱ्या अर्थानं 2 वर्षानंतर आंबेडकर जयंतीची रॅली एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते आणि आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला खूप उत्साह दिसतोय. कारण रॅलीचा वेळ जो आहे आपण बघितलेला आहे. दरवर्षी रॅली 10 चालू होते, मध्ये चालू होतो 10:30-11 होतात आणि मग संपेपर्यंत 12-1 वाजायचा. अर्धे लोक तिथून फूट लागल्यामुळे काय व्हायची, इथेपर्यंत समोर ते 4 खुर्च्या भरायच्या. परंतु सन्माननीय सभागृह नेते मला बोलले की ताई आपण जर गुढीपाडाची रॅली 7 घेतो आणि लोक येतात मग ही रॅली घेते तर काय होणार नाही. त्यांनी जो विचार मांडला, मी 5 तारखेला पहिली बैठक घेतली आणि सगळ्या समितींना बोलवलं. मग बोधांच्या समिती असेल, आमचे गायकवाड साहेब आहे, सगळ्यांना बोलवलं. त्यांना विचारलं की 7 आपण रॅली चालू केली तर चालेल का, आणि अगदी कुणीही त्यांना नकार दिला नाही आणि सगळ्या तयार झाले. विशेष करून पालिकेच्या अधिकारी म्हणजे आपले गायकवाड असतील, आमचे अनिल जाधव असतील, त्यांचं मला कौतुक वाटतं की सकाळी 5 सगळी मंडळी इथे तयारीला आलेले आहेत. असं जोरदार काळ पालिकेचं खूप आभार. आणि खऱ्या अर्थानं पनवेल महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांना आपल्याला अभिवादन करण्यासाठी ही रॅली आपण काढत असतो. आणि या रॅलीमध्ये केवळ रॅली काढत नाही तर विविध संदेश देणारे चित्ररथ आपल्याकडे असतात, शाळकरी मुलांचे लेझीमचे ग्रुप असतात, काही महिला मंडळ आहेत जे इथे समूह काम केले ज्यांनी बऱ्याचशा घोषणा दिल्या, असे विविध मंडळ आहेत. महिला सामील होतात, त्यांचा खर्च होतो, मग त्यावेळेला काहीतरी बक्षीस त्यांना आपण द्यायला पाहिजे. आणि पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आपण बघितलं तर काही खर्चाच्या मर्यादा आल्या होत्या. आम्हाला सांगितलं की पूजा असेल, बाकीचा खर्च असेल, नाश्ता असेल आम्ही करू, पण बक्षिसाची योजना मात्र पालिकेमध्ये होणार नाही. मग आम्ही सर्वांना आवाहन केलं की ज्याप्रमाणे बाकीचा खर्च पालिका करते परंतु इतर जो खर्च आहे बक्षिसांचा डेकोरेशनचा तो आपण लोकसहभागातून करूया. आणि मला सांगायला आनंद होतोय, फक्त आम्ही घोषणा केली 7 बिनार साहेब आणि 3 1.5 लाख रुपयाचा निधी आपल्याला जमा झालाय. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाची नावं आता थोड्या वेळात येथील वाचून दाखवू ज्यांनी ज्यांनी निधी दिलाय. याचा अर्थ असा नाही की बाकीच्याला दिला नाही, पण आपणही आपले योगदान दिले. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी आम्हाला योगदान दिलं निधी स्वरूपात त्यांचंही खूप खूप आभार. ज्यांनी सामील होऊन आम्हाला या रॅलीमध्ये योगदान दिलं त्यांचंही खूप खूप आभार. सगळ्यात आधी इतक्या
मोठ्या प्रमाणावरती इतक्या भव्य प्रमाणामध्ये या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मिरवणुकीचं आपण आयोजनामध्ये सहभागी झाला आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन देखील करतो. मी सगळ्यात आधी महापौर डॉक्टर कविता चौधरी यांचं अभिनंदन करतो. एखादा उत्सव, एखादा कार्यक्रम एखाद्या खासगी संस्थेनं करणं आणि एखाद्या शासकीय संस्थेनं करणं याच्यात फरक असतो. शासकीय संस्था करत असताना अनेक हात मदतीला येतात, पण सहभागी होण्यामध्ये जो उत्स्फूर्तपणा लागतो तो बऱ्याच वेळेला नसतो. आणि त्यामुळे या सगळ्याचं मिश्रण आजच्या या रॅलीमध्ये होतं. उत्स्फूर्तपणा होता, आपल्या सगळ्यांचा सहभाग होता, वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धांचं आयोजन होतं आणि त्यामुळे आजचा ही सर्व मिरवणूक ही आपण सगळ्यांच्या सहभागामुळे यशस्वी होऊ शकलेली आहे. महापौरांचं अभिनंदन आणखी याच्यासाठी करतो की आता 5वं वर्ष महापालिका झाल्यानंतरच्या बॉडीचं आहे आणि या 5 वर्षामध्ये या महापालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधली सगळ्यात तरुण महापालिका, पण या महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या पद्धतीची पावलाची उचलता आलेली आहे. त्या माध्यमातून ही महापालिका येणाऱ्या कालावधीमध्ये देशामधल्या सर्वोत्कृष्ट महापालिकांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसेल हा आत्मविश्वास तुमच्या सगळ्यांच्या सहभागामुळे व्यक्त झालेला आहे. त्याबद्दल मी खरंच मनापासून अभिनंदन करतो.